चला बानो, आज आपण इयत्ता 9 मध्ये प्रॅक्टिस प्रॉब्लेम सेट 1 पाहणार आहोत. प्रॉब्लेम सेट 1 पाहण्यापूर्वी आपण प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2 हा अभ्यास केलाय का. यामध्ये काय पाहिले, प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये समांतर रेषा म्हणजे काय असतात, समांतर रेषा कशाला म्हणायचं, तसंच लंब रेषा म्हणजे कशी असते, किंवा एका रेषेचा मध्यगा मध्यबिंदू कसा असतो, तसंच डिस्टन्स फॉर्म्युला, संख्या रेषेवर दोन अंक असतील, दोन अंकामध्ये अंतर कसं काढायचं, ह्याचा सगळ्यांचा अभ्यास 1.1 आणि 1.2 मध्ये आपण अभ्यास केला आहोत. आता प्रॉब्लेम सेट मध्ये काय बघायचंय, तर 1.1 आणि 1.2 वर जो अभ्यास आपण अभ्यास केलाय त्याच्यावर एक्स्ट्रा जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन आता आपण प्रॉब्लेम सेट मध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला काय दिलाय, तर चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्या खाली काही पर्याय दिले, त्या पर्यायामध्ये एक बरोबर पर्याय कोणता आहे ते निवडायचं आहे. मग चला आता आपण तो प्रश्न बघूया. चला त्यातला पहिला आकडा आता बघूया आपण. हाऊ मेनी मिड पॉइंट डज अ सेगमेंट हॅव, एका रेषाखंडामध्ये मध्यबिंदू किती असतात. समजा एक रेषाखंड आहे, त्या रेषाखंडामध्ये मध्यबिंदू किती असतात, चला आपण काढून बघूया. बा ए बी नावाची ही रेषाखंड आहे, ह्याची लांबी आहे 4, मध्यबिंदू इथे घेतला एम, किती मध्यबिंदू असतात, एकच. एका रेषाखंडाचा मध्यबिंदू किती असतात, एकच. पर्याय ओनली वन, हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न दुसरा पहा, हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स, दोन परस्पर रेषा असतील, दोन परस्पर रेषा असतील त्या दोन परस्पर रेषांचा छेद संच, त्या छेद बिंदू किती असतात. दोन वेगवेगळ्या रेषा असतील, पहा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे, हे एकमेकांना छेदल्या तर त्यांचा छेदन बिंदू किती असेल, एकच असणार आहे, वन, फक्त एकच. तिसरा प्रश्न पहा, काय म्हणते पहा, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय थ्री डिस्टिंक्ट पॉइंट, तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात. पहा काय म्हणते पहा, तीन वेगवेगळ्या रेषा असतील, सॉरी तीन भिन्न बिंदू असतील त्यातून किती रेषा जातात. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय थ्री डिस्टिंक्ट पॉइंट, डिस्टिंक्टचा अर्थ भिन्न बिंदू, तीन वेगवेगळे बिंदू आहेत. समजा तुम्ही एक ए बिंदू आहे, हा बी बिंदू आहे, हा सी बिंदू आहे, ह्या तीन बिंदू मधून किती रेषा जातात, एक रेषा जाईल. समजा आता हा सी इथं असेल, हा सी इथं आहे, समजा हा ए, हा बी, ए हा बी आहे आणि सी हा वर आहे, समजा किती रेषा देईल पहा, एक रेष, दोन रेष, तीन रेष, म्हणजे तीन भिन्न बिंदू असतील त्या तीन भिन्न बिंदू मधून एक किंवा तीन रेषा जातात, एक किंवा तीन रेषा जातात, वन अँड थ्री. पर्याय क्रमांक किती पाहणो, तर सी हा पर्याय योग्य आहे. आता प्रश्न क्रमांक चौथ्याकडे बोलूया. आता प्रश्न क्रमांक पहिल्यातला चौथा आणि पाचवा बघूया. प्रश्न पहिल्यातला चौथा काय दिलाय पहा, डिस्टन्स ए बी, फाइंड डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी म्हणजे ए बी चं अंतर आपल्याला काढायचं आहे. कोऑर्डिनेट ए अँड बी आर -2 and 5, ए च निर्देशक आणि बी चे निर्देशक -2 and 5 दिले. मग आपल्या डिस्टन्स ए बी काढायचं आहे. आता हे आपण 1.1 मध्ये शिकलोय, चला मग सोडून घेऊया. तर मी खर्च करतोय पहा, ह्या दोघांमध्ये डिस्टन्स ए बी काढायचं आहे. ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे, 5 मोठं आहे किंवा 2 मोठं आहे, तर 5 मोठं आहे. मध्ये वजा चिन्ह, अंतर करताना काय करतो, जे मोठं आहे ते घ्यायचं, मध्ये वजा चिन्ह आणि दुसरी संख्या लिहूया. दुसऱ्या संख्येमध्ये -2 आहे असल्या कारणानं कंस करतोय, वजा वजा अधिक होईल, 5 and 2 = 7. डिस्टन्स ए बी च डिस्टन्स आलं 7. हे पर्याय कुठे पहा, टिक करूया. पुढचा प्रश्न, पी डॅश क्यू डॅश आर याचा अर्थ मी आकृती काढतोय. P-Q-R पी क्यू आर हे एका रेषेवर आहे, पी क्यू आर हे एका रेषेवर आहे. पी क्यू ची लांबी आहे 2, पी आर पूर्ण पी आर ची लांबी किती आहे, पी आर आहे 10, आणि क्यू आर ची लांबी काढा म्हटले. मग कसं काढणार, 10 तून 2 गेले, काय होईल, 8 होईल. नसेल सोडवायचं असेल तर आपण सोडूया. मोठी रेषा आहे पी आर,
PQ plus QR. किंमत ठेवा PR ची 10, PQ आहे 2, QR माहित नाहीये, आधी 2 इकडे आलं वजा 10 तून 2 केलं 8, QR बरोबर 8. हे पर्याय कुठे बघा, बी पर्याय बरोबर आहे. या स्वरूपात बाळांनो प्रश्न पहिला हा संपलाय, प्रश्न दुसऱ्याकडे आता वळूया. चला क्वेश्चन नंबर टू कडे वळूया. पा प्रश्न क्रमांक दोन काय दिलाय पा, ऑन नंबर लाईन एका संख्या रेषेवर कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक दिलेत कुणाचे, पी क्यू आर, पी क्यू आर चे निर्देशक दिलेत पा, काय काय पा, 3, -5, 6 हे कोऑर्डिनेट आहे. स्टेट रीजन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर खाय तुम्हाला काही स्टेटमेंट दिलेत, काही वाक्य दिलेत, ते वाक्य चुकीचे आहेत का बरोबर आहेत ते आपला काय करायचंय, पडताळा घ्यायचा आहे. मग चला बघूया मग कसं करायचं. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला पी क्यू आर चे निर्देशक दिलेले आहेत. काय काय आहे ते निर्देशक मी ह्या पर्यायाकडे बघत नाहीये. मी काय करतोय, पहिल्यांदा पी चे निर्देशक किती आहे ते लिहून घेतो. पी कोऑर्डिनेट, पी चे निर्देशक किती आहे पा, 3. आणि क्यू चे किती आहे पा, क्यू कोऑर्डिनेट, क्यू चे निर्देशक किती आहे, -5. आणि आर, आर कोऑर्डिनेट किती आहे, तर 6. पी क्यू आर चे निर्देशक लिहून घेतलं. यानंतर आता मला डिस्टन्स पी क्यू, क्यू आर आणि पी आर काढून घेतो. डिस्टन्स पी क्यू काढायचं आहे, कसं काढायचं, पी आणि क्यू मध्ये मोठं कोण आहे, पी आणि क्यू मध्ये -5 मोठं आहे का 3 मोठं आहे, तर 3 मोठं आहे, मध्ये वजा चिन्ह, -5. वजा वजा अधिक होतं, 5 × 3 = 8. डिस्टन्स पी क्यू किती आहे पाहू, 8. याला चौकोन करून ठेवूया. तसंच आता डिस्टन्स क्यू आर काढू. क्यू आणि आर ह्यामध्ये मोठं कोण आहे, 6 मोठं आहे, मध्ये वजा चिन्ह, -5. वजा वजा अधिक होतं, 6 × 5 = 8. डिस्टन्स क्यू. तस डिस्टन्स पी आर काढू. पी आणि आर कडे बघा, मोठं कोण आहे, 6 मोठं आहे, -3. 6 × 3 गेले 3 उरलं, डिस्टन्स पी आर. आता आपल्या पी क्यू मिळाला, क्यू आर मिळाला आणि पी आर मिळाला. आता ह्यातले पर्याय कोणते चुकीचे आहेत आणि कोणते बरोबर आहेत ते ठरवायचे. मग ठरवूया पा, इथे म्हणतोय पहिल्या पर्यायामध्ये पी क्यू 8, क्यू आर 8 आणि 11 ची बेरीज करा, 8 × 11 19. 19 हे उत्तर पी आर चं आहे का बघा, नाहीये, पी आर 3 आहे. याचा अर्थ हे पर्याय कसा आहे, चुकीचं आहे. मग तुम्ही काय लिहिणार, 1 नंबरच्या खाली चूक पर्याय किंवा असं उत्तर लिहा वाटलं असं लिहायचं. आणि आकडा 1, हा स्टेटमेंट फर्स्ट फर्स्ट इज फॉल्स, पर्याय पहिला चुकीचा, पहिले विधान हे चुकीचे आहे. तसंच दुसरं बघूया आपण तपासून. पी आर, पी आर किती पण 3 आहे. आर क्यू म्हणजे क्यू आर, 11 × 3 = 11 × 3 = 14. आता पीक 14 आहे का, नाहीये, हे पण पर्याय चुकीचं आहे. इथं पण आपण असं वाक्य लिहायचं, स्टेटमेंट सेकंड इज फॉल्स. तिसरं पा, आर पी, आर पी किती आहे पण 3. पी क्यू, पी क्यू आर, 8 × 3 = 11. आर क्यू 11 आहे का, हो आहे, याचा अर्थ हे पर्याय आपलं बरोबर आहे. चौथा पर्याय बघूया. चौथ्या पर्यायामध्ये पी क्यू म्हटलंय पा, पी क्यू कुठे पा, पी क्यू इथे 8, पी आर 3, 8 × 3 गेले, 8 × 3 गेले 5, पण क्यू आर 11 आहे, नाहीये, हे पर्याय पण चुकीचं आहे. कुठलं पर्याय बरोबर आहे, 3 नंबरचं पर्याय हे बाळांनो बरोबर आहे. मी या स्वरूपात हे वाक्य केलं तरी चालतं, नसेल तुम्ही फुल्या मारल्या किंवा टिक केलं चालतं, पण हे स्टेटमेंट हे कशावर आलं हे महत्वाचं आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे. तर प्रश्न क्रमांक तिसऱ्याकडे वळूया. चला बघा, आता क्वेश्चन नंबर तिसऱ्याकडे वळूया पा. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलंय, कोऑर्डिनेट ऑफ सम पेयर्स, कोऑर्डिनेट निर्देशक, काही जोड्यांची निर्देशक आपल्याला दिलेत.
ऑफ पॉइंट्स आर गिवन बिलो फाइंड द डिस्टन्स, त्यांचा अंतर आपल्याला काढायचा आहे. चला मग प्रश्न पहिला सोडवायचा ते पाहूया. पा आता इथे 3 आणि 6 दिले, मी काय करतो याला एक नाव देतो पा ए, कोऑर्डिनेट इथे 3 आणि बी चा काय आहे याला बी नाव घ्या 6. डिस्टन्स ए बी कसं काढायचं, तर या दोघात मोठं कोण आहे 6, लहान कोण आहे 3, दोघांची वजा झाली 6 × 3 गेले 3. पहिल्याचं उत्तर संपलं, डिस्टन्स ए बी किती आला बाणू 3. तसंच प्रश्न दुसरा काय दिलाय पहा, त्यामध्ये कुठल्या संख्या दिल्यात, त्यामध्ये वजा नऊ आणि एक ह्या दोन संख्या दिल्यात पहा, सॉरी वजा एक आहे. आता ह्यांचं अंतर कसं काढायचं पहा, त्याला नाव देऊया सी असं नाव देऊया, वजा 9, डी चा कोऑर्डिनेट वजा 1. डिस्टन्स सी डी मोठ कोण आहे, वजा 1 मोठा आहे, वजा 1 वजा 9. कसं केलं पाहिजे, या दोघांमध्ये मोठ कोण आहे, वजा 9 आणि वजा 1 मध्ये वजा 1 हा मोठा सुरुवातीला घ्यायचा, मध्ये वजा चिन्ह आणि वजा 9 कंस, वजा वजा काय होईल तर अधिक होईल, 9 × 1 गेले अधिक वजा वजा होईल, 9 × 1 गेले 8. डिस्टन्स सी डी काय बाणू 8. तसच त्यामध्ये तिसरा प्रश्न काय विचारलाय पा, तिसरा असा विचारलाय की वजा 4 आणि 5 लाईक नाव देऊया एम, वजा 4 आणि n 5. आता पहा डिस्टन्स एम एन ह्या दोघात मोठं 5 आहे, वजा 4, वजा वजा अधिक होईल, 5 आणि 4 ची बेरीज 9. चौथ्या प्रश्नात असं दिले बाळांनो, त्यामध्ये एक्स आणि वजा 2 डिस्टन्स त्याला काहीतरी नाव देऊया, म्हटल्यास आपण ए बी नाव देऊया, बी च वजा 2. डिस्टन्स ए बी मोठं कोण आहे, वजा 2 मोठं का एक्स मोठं आहे, एक्स मोठं का, एक्स समोर काही नाही म्हणजे अधिक चिन्ह आहे, अधिक संख्या ही वजा संख्येपेक्षा मोठी असते, एक्स वजा वजा 2 वजा वजा अधिक. या स्वरूपात बघानो हा पहिले 4 प्रश्न झाले पा. आता प्रश्न 5वा बघूया आपला, तर प्रश्न 5वा बघूया पा, काय सांगितलं पा 5वा त्यातला, x अधिक 3 आणि x वजा 3. आता ह्याला मी काय करतोय, ए म्हणतोय x अधिक 3, बी म्हणतो x वजा 3. आता ह्या दोघांमध्ये हे मोठं आहे म्हणून हे सुरुवातीला घ्यायचं, डिस्टन्स ए बी x अधिक 3 वजा x वजा 3. कौसर वजा चिन्ह आहे, अर्धचिन्ह बदलणार बाळानो, इथं एक हे एक्स निघून गेले, अधिक वजा निघून गेले, 3 आणि 3 ची बेरीज 6. डिस्टन्स ए बी किती आलं 6. आता यामध्ये 6वा प्रश्न असं दिला आहे की वजा 25 आणि वजा 47. तर एक नाव देऊ आपण सी नाव देऊया वजा 25 आणि बी नाव देऊया वजा 47. डिस्टन्स सी डी दोघांमध्ये मोठं कोण आहे, वजा 25 मोठा आहे, वजा 47. वजा 25 वजा वजा अधिक, अधिक वजा वजा होतं, 47 मधून 25 गेले, 2 चिन्ह मोठ्याचं अधिकच, सातवं गणित बघूया आपलं. सातव्या गणितामध्ये 80 आणि 85 दिले पा, 80 आणि वजा 85 दिले, त्यांना एक नाव देऊया यम, 80
एल वजा पंच डिस्टन्स एम एन ऐसी वजा पंच वजा वजा अधिक हो दोघांची बेरीज पांच आठ आठ सोळा एकशे पासष्ट मानो या स्वरूपात प्रश्न क्रमांक तीन हा आपला संपलाय. आता प्रश्न क्रमांक चार कडे आता आपण वळूया. प्रश्न क्रमांक चार काय दिले पहा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी ऑन नंबर लाइन मायनस सेवन. या संख्या रेषेवर एक काय आहे संख्या रेषा तुम्हाला आकृती दिली नाहीये फक्त मी सांगितले का संख्या रेषेवर पीचा निर्देशक वजा सात आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन नंबर लाइन विच आर एट डिस्टन्स फ्रॉम पॉइंट पी. पी पासून आठ अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. पी पासून आठ अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढायचे आहे. आता तो बिंदू कसा आहे पी पासून डावीकडे आहे का उजवीकडे आहे माहित नाही आपल्याला. पी हा बिंदू पासून आठ अंतरावर जो बिंदू आहे त्या बिंदूचं स्थान नेमकं कुठे आहे डावीकडे आहे का उजवीकडे आहे हे माहित नाही. मग आपल्याला काय करावं लागल पहिल्यांदा आपल्याला असं करावं लागल पी पासून आठ अंतरावर असणाऱ्या बिंदूला आपण एक नाव देऊया क्यू नाव देऊया. पी पासून आठ अंतरावर असणाऱ्या बिंदूचे नाव क्यू असे समजू. आता तो बिंदू हा डावीकडे आहे असं आपण पहिल्यांदा गृहित धरू आणि त्यानुसार उत्तर काढू नंतर उजवीकडे आहे असं गृहित धरून उत्तर काढू. चला तपा लेट पॉइंट क्यू विच आर डिस्टन्स फ्रॉम ए डिस्टन्स एट फ्रॉम पॉइंट पी. पी पासून आठ अंतरावर कोण आहे क्यू हा बिंदू आहे. मराठीवाले कसे येणार समजा बिंदू क्यू हा पी पासून आठ अंतरावर आहे. खरे वाक्य लिहूया इफ एल एच एस डावी जर बाजू आपण घेतली डावे बाजूकडे कोण आहे क्यू हा बिंदू डाव्या बाजूकडे आहे अशा वेळेस डिस्टन्स पी क्यू कसं होईल डिस्टन्स पी क्यू चं अंतर कसं येईल पा. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू डी कोऑर्डिनेट डी चे निर्देशक वजा क्यू कोऑर्डिनेट डी चे निर्देशक वजा क्यू चे निर्देशक मराठीमध्ये. आता डिस्टन्स पी क्यू चं डिस्टन्स माहिती आहे आठ आहे आणि इथं सॉरी पॉइंट पी आहे पी कोऑर्डिनेट सॉरी पी कोऑर्डिनेट पी चे निर्देशक किती आहे वजा सात. क्यू च माहित नाही क्यू कोऑर्डिनेट मग कसं करायचं पा हे वजा इकडे आलं अधिक होईल क्यू कोऑर्डिनेट बरोबर वजा सात वजा आठ तिकडे गेले वजा आठ होईल वजा अधिक वजा पंधरा काय येईल वजा पंधरा. कुणाच क्यू च निर्देशक वजा पंधरा येईल कधी डावीकडे असेल तर. आता राईट हँड साइड उजवीकडे असेल तर सूत्र तेच असणार आहे डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू पी कोऑर्डिनेट मायनस क्यू कोऑर्डिनेट पी कोऑर्डिनेट वजा क्यू कोऑर्डिनेट. मराठी मध्ये कसं येणार डिस्टन्स पी क्यू बरोबर पी चे निर्देशक वजा क्यू चे निर्देशक या स्वरूपात हे लिहायचं पण डावीकडे आहे डावीकडे असताना आता इथं काय करायचं आहे डावीकडे असताना तर क्यू सुरुवातीला घ्यायचं नंतर पी आता किंमत ठेवा. डिस्टन्स पी क्यू किती आहे आठ. आता क्यू चं निर्देशक माहित नाही आपल्याला काढायचं ऑर्डिनेट. पी चे किती आहे वजा सात वजा वजा काय होईल पाहणं अधिक अधिक सात इकडे आलं वजा होईल आठ वजा सात क्यू कोऑर्डिनेट काय होईल एक क्यू च कोऑर्डिनेट काय होईल एक. समजतंय या स्वरूपात आपल्या ह्याचे दोन उत्तर मिळतात. त्याला समीकरण नंबर दोन द्या. Q
क्यू चे निर्देशक एक किंवा वजा 15 हे उत्तर येईल. चला बाळांनो प्रश्न क्रमांक 5 याच्यामध्ये काही गणित सोडवायला सांगितले आहेत. ते सोडवायचे कसे पहा. प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपला पहिला प्रश्न असा दिलाय ए डॅश बी डॅश सी. ए डॅश बी डॅश सी याचा अर्थ काय. ए बिंदू बी बिंदू सी बिंदू एका रेषेवर आहेत, एका नंबर लाईन वर आहेत. मग कसे असेल आकृती पाहिंदा काढतो मी. ए बी सी हे एका तिन्ही बिंदू एका रेषेवर आहेत. मग आपल्याला करायचं आहे एसी चं माप दिलंय बीसी चं दिलंय एबी चं काढायचं आहे. मग काढूया. आता ते काढण्यापूर्वी ह्या आकृतीकडे बघा. ह्यामध्ये मोठं कोण आहे. एबी मोठं का बीसी मोठं का एसी मोठं. तर एसी मोठं. एसी हे मोठं आहे. एसी तयार कसं झालं. एबी प्लस बीसी. एबी प्लस बीसी मग किंमत ठेवू. एसी ची किंमत आहे 17. एबी माहित नाहीये काढायचं आपला. बीसी 6.5 अधिक 6.5 कराले वजा होईल डिस्टन्स ए बी. आता 17 मधून 6.5 वजा करा इथे करू पाहा. 17.0 6.5 वजा मी करूया. 10 तून 5 गेले. 0 तून 5 होत नाही. 10 तून 5 गेले 5 घेतल्याचा देऊन टाकला. 7 0 10.5 डिस्टन्स ए बी किती लावानो 10.5 सेंटीमीटर. दिला असेल सेंटीमीटर द्या. लहान नसेल तर युनिट हा शब्द द्या. दुसरा प्रश्न पी डॅश क्यू डॅश आर. पी क्यू 3.4 क्यू आर 5.7 पी आर करायचं. मग यासाठी आकृती काढूया. हा पी डॅश क्यू डॅश आर. पी नंतर क्यू क्यू नंतर आर. मोठ कोण आहे. पी आर आहे. तयार कसं झालं. पी क्यू प्लस क्यू आर. किंमत ठेवू. पी आर ची किंमत माहित नाही. पी क्यू किती आहे 3.4 क्यू आर 5.7 बेरीज करूया. 7 4 11 चला 1 5 6 6 3 9 9.1 सेंटीमीटर डिस्टन्स पी आर. या स्वरूपात बाळांनो प्रश्न क्रमांक 5 हा आपला संपलाय. आता प्रश्न क्रमांक 6 कडे वळूया. चला बाळांनो प्रश्न 6 कडे वळूया. प्रश्न 6 आणि प्रश्न 14 सेम सेमच आहे बा. प्रश्न फक्त अंक बदलले. पा काय दिलाय प्रश्न. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए ऑन नंबर लाईन इज 1. व्हॉट आर द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाईन व्हिच आर ऍट डिस्टन्स 7 युनिट फ्रॉम ए. काय म्हटलंय पा की कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए. ए चा निर्देशक दिलाय किती आहे. तर 1 आहे. ए चा निर्देशक 1 आहे. तर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन द नंबर लाइन्स व्हिच आर डिस्टन्स 7 युनिट. ए पासून 7 अंतरावर. ए पासून 7 अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. आता ए पासून 7 अंतरावर कुठे आहे. डावीकडे आहे का उजवीकडे आहे माहित नाही. मग त्यामुळे मी काय केलं. एलएचएस आरएचएस. डावीकडे एक उत्तर येईल. उजवीकडे असेल तर उजवीकडचं उत्तर वेगळं येईल. दोन पर्याय मी समोर ठेवले. पुढं काय केलं. लेट तो बिंदू कुठलाय माहित नाही. लेट समजा पॉइंट बी हॅव्हिंग डिस्टन्स 7 युनिट फ्रॉम ए. बी हा बिंदू. बिंदू बी हा कसा आहे. तर ए पासून 7 अंतरावर आहे समजूया आपण. त्या बिंदूला काय म्हटलं. बी. मराठीवाले कसे येणार. समजा बी हा बिंदू ए पासून 7 अंतरावर आहे. इथं जर डावीकडे तर जर डावीकडे असेल तर कसं असेल उत्तर पहा. डिस्टन्स ए बी. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू ए कॉर्डिनेट मायनस बी कॉर्डिनेट. ए च माहिती आपल्याला किती 1 आहे. ए बी चं अंतर माहिती आहे किती 7 आहे. 1 आहे वजा बी कोऑर्डिनेट. हे वजा इकडे घेतो बी अधिक होईल. बी कोऑर्डिनेट 1 7 तिकडे गेले वजा 7 वजा 6 उत्तर येईल. बी चे निर्देशक आहे वजा 6. तस आरएचएस म्हणजेच उजव्या बाजूला असेल तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू बी कोऑर्डिनेट मायनस ए कोऑर्डिनेट. इथे काय करायचंय हे फक्त बदलायचं का. कारण आपण बाजू कुठली घेतली आहे. उजवी घेतली आहे.
बी कोऑर्डिनेट मायनस ए कोऑर्डिनेट तब डिस्टेंस किती आहे 7 आहे बी कोऑर्डिनेट ए कोऑर्डिनेट किती आहे ए कोऑर्डिनेट 1 आहे वजा इकडे आलं अधिक होईल 7 अधिक 1 बी कोऑर्डिनेट मुकाबला दोघांची बेरीज 7 आणि 1 8 बी कोऑर्डिनेट म्हणजे दोन उत्तर मिळाले -6 आणि 8 या स्वरूपात बघा मग प्रश्न क्रमांक 6 वा आपला संपला पा सातव्याकडे आता वळूया चला बघा आता प्रश्न क्रमांक 7 वा काय दिलाय पाहूया प्रश्न 7 मध्ये तुम्हाला काय सांगितले की खाली काही वाक्य आहेत ते वाक्य सशर्त स्वरूपात लिहा काय म्हटले कंडिशन फॉर्म मध्ये लिहायचं आहे आता कंडिशन फॉर्म म्हणजे काय नेमकं काय आता खरी भूमिती आता इथून पुढे सुरुवात झाली पहा आता प्रमेय लिहित असताना कसं असतं प्रमेयामध्ये तुम्हाला वाक्य दिलं जातं ते वाक्यामध्ये जर आणि तर इंग्रजीमध्ये इफ आणि दॅन याचा उपयोग केला जातो इफ आणि दॅन याचा उपयोग करून प्रमेयाचं वाक्य तुम्हाला दिलं जातं आणि त्या वाक्यावरून तुम्हाला प्रमेय लिहायचा असतो त्यामध्ये इफ पासून दॅन पर्यंत जे पहिलं वाक्य असतं त्याला म्हणायचं पक्ष दॅनच्या पुढचं जे वाक्य असतं त्याला म्हणायचं साध्य काय म्हणायचं पहा इफ पासून दॅन पर्यंत तो पक्ष पक्ष म्हणजे गिव्हन दॅन पासून प्रूफ दॅन पासून जे पुढचं वाक्य असतं ते असं प्रूफ करायचं असतं समजतंय आता आपल्या या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 7 मध्ये फक्त कंडिशन फॉर्म मध्ये स्टेटमेंट तयार करायचं आहे चला मग आता तुमच्या स्क्रीनवर मी स्टेटमेंट देतो पहा पहा काय सांगितलं पहा स्टेटमेंट पहिलं एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर एव्हरी रोम्बस इज अ स्क्वेअर प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो मग ह्या इथं कंडिशन कसं वापरायचं पहा कंडिशन फॉर्म मध्ये लिहायचं कसं उत्तर कसं येईल इफ आता रोम्बस रोम्बस म्हणजे काय तर रोम्बस म्हणजे समभुज चौकोन चौकोनाचा हा एक प्रकार आहे चौकोनाचा हा एक प्रकार आहे मग उत्तर आपण असं लिहूया इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस इफ द क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस देन स्वरूपीकरण करायचं देन लिहायचं देन इट इज अ स्क्वेअर देन इट इज अ स्क्वेअर मराठीमध्ये पहा हे उत्तर कसं येईल पहा जर प्रत्येक चौकोन समभुज चौकोन असेल जर प्रत्येक चौकोन समभुज चौकोन असेल तर मराठीमध्ये पहा जर प्रत्येक चौकोन हा समभुज चौकोन असेल तर तो चौकोन चौरस असतो यामध्ये काय केलं की पहिलं वाक्य पहिल्या वाक्यामध्ये काय केलं जर चौकोन समभुज चौकोन असेल तर दोन वाक्य केले पहा वाक्याचे दोन वाक्य केले तर तो चौकोन हा चौरस असतो चला दुसरा पाहूया पहा दुसरा प्रश्न काय सांगितलंय पहा अँगल इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी अँगल इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी आता अँगल्स कोन लिनियर पेअर म्हणजे रेषीय जोडीतील कोन परस्पर पूरक असतात हे वाक्य आहे ह्या वाक्याचं आपल्याला जर आणि तर याच्यामध्ये रूपांतर करायचं आहे इफ अँगल्स आर इन अ लिनियर पेअर इफ अँगल्स आर इन अ लिनियर पेअर देन दे आर सप्लिमेंटरी वाक्याचे दोन वाक्य केले पहा इफ लिहायचं आणि देन लिहायचं संपलं मराठीमध्ये पहा जर कोण रेषीय जोडीतील असतील जर कोण रेषीय जोडीतील कोण असतील तर ते कोण परस्परांचे पूरक कोण असतात जर कोण रेषीय जोडीतील असतील तर ते परस्परांचे पूरक कोण असतात तिसरा पहा अ ट्रायंगल इज अ फिगर फॉर्म्ड बाय थ्री सेगमेंट ट्रायंगल इज फिगर फॉर्म्ड बाय थ्री सेगमेंट त्रिकोण हे तीन रेषा खंडांनी तयार झालेली आकृती आहे आता ह्याचं वाक्य जर आणि तर मग कसं लिहायचं पहा इफ एनी फिगर म्हणा इफ एनी फिगर ऑफ अ ट्रायंगल ई किंवा असं म्हणा इफ द फिगर ऑफ अ ट्रायंगल देन इट इज फॉर्म्ड बाय थ्री सेगमेंट देन इट इज फॉर्म्ड बाय थ्री सेगमेंट मराठीमध्ये पहा जर आकृती त्रिकोण असेल जर आकृती ही त्रिकोण असेल तर तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते तर तीन रेषाखंडांनी तयार झालेली आकृती असते चौथा आकडा पहा अ नंबर हॅव्हिंग ओनली टू डिव्हायजर्स इज कॉल्ड प्राईम नंबर अ नंबर हॅव्हिंग टू डिव्हायजर्स हॅव्हिंग ओनली टू डिव्हायजर्स इज कॉल्ड अ प्राईम नंबर मराठीमध्ये पहा केवळ दोनच विभाजक असलेल्या केवळ दोनच विभाजक असलेल्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात
आता मग हे वाक्य कसं करायचं पहा. इफ अ नंबर इज हॅविंग ओनली टू डिवायझर, इफ अ नंबर इज हॅविंग ओनली टू डिवायझर देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. मराठीमध्ये जर संख्येला केवळ दोनच भाजक असतील तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. या स्वरूपात बाळांनो प्रश्न क्रमांक सातवा संपला. प्रश्न आठव्यामध्ये, आठव्यामध्ये काय दिले पहा. आता तुम्हाला व्यत्यास, व्यत्यास कॉन्वर्स, कॉन्वर्स म्हणजे काय पहा, व्यत्यास म्हणजे काय. आता पक्ष प्रमेय दिला जातो त्या प्रमेयाच्या उलट, प्रमेयाच्या उलट जे स्टेटमेंट असतं त्याला म्हणायचं व्यत्यास. एक वाक्य होतं त्या वाक्याचा उलट करायचं, वाक्याच्या उलट करायचं त्या वाक्याला म्हणायचं व्यत्यास. म्हणजे काय, जर आणि तर, तरच्या पुढचं वाक्य सुरुवातीला घ्यायचं, जर पासून तरचं वाक्य शेवटी टाकायचं, देनच्या पुढचं जे वाक्य आहे ते सुरुवातीला घ्यायचं. चला बघा तुमच्या स्क्रीनवर आता पहिला प्रश्न दिसतोय पहा. इफ द सम मेजर अँगल इन अ फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज अ ट्रायंगल. मराठीमध्ये पहा, जर एखाद्या बहुभुजाकृती कोणांच्या मापाची बेरीज 180 अंश असेल तर ती आकृती त्रिकोण असते. आता यामध्ये काय करायचं पहा. देनच्या पुढचं वाक्य काय पहा, ते वाक्य सुरुवातीला घ्यायचं. इफ द फिगर इज अ ट्रायंगल, देनच्या पुढचं वाक्य सुरुवातीला घेतलं. इफ द फिगर इज अ ट्रायंगल देन, मग आता इफचं पुढचं वाक्य लिहायचं, द सम ऑफ मेजर ऑफ अँगल इज 180 डिग्री. आता मराठीमध्ये बघा, आता तरच्या पुढची आकृती वाक्य काय होतं पहा. जर ते वाक्य सुरुवातीला घ्यायचं, जर दिलेली आकृती त्रिकोण असेल तर त्या बहुभुजाकृतीच्या तीन कोनांच्या मापाची बेरीज 180 अंश असते. समजलं का काय केलं आपण, तरच्या पुढचं वाक्य सुरुवातीला घ्यायचं जर पुढं, आणि पहिलं वाक्य दोन नंबरला टाकायचं. तसंच दुसरं बघा, इफ सम ऑफ मेजर ऑफ टू अँगल इज 90 डिग्री देन दे आर कम कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. यामध्ये दोन नंबरचं वाक्य सुरुवातीला घ्यायचं. इफ टू अँगल, तर इथं टू हा शब्द काय घेतला, तर दोन कोण वर प्रश्न पहिल्या वाक्यात तुम्हाला दिले टू अँगल्स 90 डिग्री म्हटले, त्यामुळे टू हा शब्द घेतला पहा. इफ टू अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, इफ टू अँगल्स कॉम्प्लिमेंट इच अदर देन पहिलं वाक्य, सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल इज 90 डिग्री. मराठीमध्ये पहा काय सांगितले, दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असेल तर ते परस्परांचे कोटी कोण असतात. मग दोन नंबरचं वाक्य काय पहा, जर दिलेले कोण परस्परांचे कोटी कोण असतील तर त्या कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. फक्त मागं पुढं करायचं, पहिलं वाक्य दोन नंबरला दोन नंबरचं वाक्य पहिल्यांदा कॉन्वर्समध्ये. तिसरं बघा, इफ द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म्ड बाय अ ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. मराठीमध्ये हे वाक्य काय दिले पहा, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता होणारे संगत कोण एकरूप असतात. इफ द करस्पॉन्डिंग अँगल फॉर्म्ड बाय ट्रान्सवर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. यामध्ये देनच्या पुढचं जे वाक्य आहे ते काय वाक्य आहे पहा, टू लाईन्स आर पॅरलल, ते वाक्य सुरुवातीला घ्यायचं. टू लाईन्स, इफ टू लाईन्स आर पॅरलल देन पहिलं वाक्य, करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सवर्सल टू लाईन्स आर कॉन्ग्रंट. मराठीमध्ये दोन रेषांनाही छेदलेली, दोन रेषांनी छेदलेले छेदले असता होणारे संगत कोण एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. आता चौथं बघूया पहा, इफ सम ऑफ डिजिट नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. एक संख्या, संख्येतील अंकांची बेरजेला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो. आता हे वाक्यामध्ये आपण दोन नंबरचं वाक्य सुरुवात लिहूया. इफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द सम ऑफ द डिजिट ऑफ द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. जर एखाद्या संख्येला तीनने भाग जात असेल तर त्या संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो. या स्वरूपात बघानो प्रश्न क्रमांक हा 8 संपला. चला प्रश्न क्रमांक 9 काय दिलाय पहा. राईट द अँसिडेंट, म्हणजे त्याला अँसिडेंटला आपण गिव्हन पार्ट असं म्हणतो मराठीमध्ये, पक्ष असं म्हणतो. अँड द को इन्सिडेंट पार्ट, म्हणजे को इन्सिडेंटला म्हणायचं साध्य. इन द फॉलोइंग स्टेटमेंट, खाली काही तुम्हाला
काय करायचं ऍन्सिडेंट पार्ट कुठला आणि को इन्सिडेंट पार्ट कुठला, मराठीमध्ये पक्ष कोणतं साध्य कोणतं हे तुम्हाला लिहायचं आहे. चला मग पहिलं वाक्य बघूया पा. इफ ऑल द साइड्स ऑफ अ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्यांचे तिन्ही कोण एकरूप असतात. हे आपल्याला काय करायचं आहे, पक्ष आणि साध्य लिहायचं आहे, ऍन्सिडेंट आणि को इन्सिडेंट पार्ट लिहायचं आहे. आता ऍन्सिडेंट म्हणजे काय, इफच्या पुढचं वाक्य आहे असं लिहिणं. ऑल साइड्स ऑफ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट हे पहिलं वाक्य ऍन्सिडेंट. को इन्सिडेंट म्हणजे काय, देनच्या पुढचं वाक्य लिहिणं. इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. उत्तर संपलं. मराठीमध्ये बघा, पक्ष जरच्या पुढचं वाक्य, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतात हे पक्ष. साध्य, त्या त्रिकोणाचे तिन्ही कोण एकरूप असतात, तरच्या पुढचं वाक्य. आता दुसरा प्रश्न बघूया पाहिजे. आपलाच काय सांगितलंय, द डायगोनल्स ऑफ अ पॅरलल पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. आता पा, ह्यामध्ये एकच वाक्य आहे, ह्यामध्ये एक वाक्य आहे, ते वाक्य आपण दोन वाक्य करायचं. इफ डायगोनल्स ऑफ अ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर, ह्या वाक्याचं आपण दोन वाक्य कसं तयार करायचं पहा. जर मध्ये, जर आणि तर मध्ये. इफ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम देन द डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. हे दोन वाक्य मी तयार करून घेतले त्या एका वाक्याचं. आता यामध्ये सुरुवातीचं ऍन्सिडेंट वाक्य कुठलं असणार आहे, क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलोग्राम. को इन्सिडेंट वाक्य कुठलं असणार आहे, डायगोनल बायसेक्ट इच अदर. आता हेच प्रश्न मराठीमध्ये बघूया पा. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. यामध्ये पहिलं वाक्य काय असेल, दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. हे पहिलं वाक्य. दोन नंबरचं वाक्य काय असेल, हा झाला पक्ष. साध्य काय असेल, चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. हे दोन नंबरचं वाक्य. या स्वरूपात तुम्हाला काय करायचं होतं, ऍन्सिडेंट को इन्सिडेंट म्हणजे काय, पक्ष आणि साध्य त्या वाक्यावरून लिहायचं होतं. आता प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. चला बाळ, आता शेवटचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 8 आणि 9 मध्ये आपल्या पक्ष साध्य ह्या गोष्टी कळल्या आपल्या. आता प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय करायचंय पहा. तुम्हाला एक वाक्य दिले, त्या वाक्यावरून पक्ष लिहायचंय, साध्य लिहायचं आणि आकृती काढायची आहे. मग काढायचं कसं, करायचं कसं ते पाहूया पहा. काय म्हटलंय पा पहिलं वाक्य, टू इक्वेटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. दोन समभुज त्रिकोण हे समरूप असतात. मग आकृती काढायची कशी. आता दोन समभुज त्रिकोण, दोन त्रिकोण काढूया, दोन त्रिकोण काढायचं, ते कसले म्हणे समभुज त्रिकोण आहेत, ए बी सी आणि इकडे पी क्यू आर. हे ही बाजू, ही बाजू समरूप दाखवायचे आहेत. बर, हे समरूप म्हणजे काय, सेम सेम नव्हे तर ह्यांच्या बाजूचं गुणोत्तर हे समान असतं, एक ग्रुप असतं. आता पहा, हा आणि हा दोन त्रिकोण आहेत, या दोन त्रिकोणामध्ये मी पक्ष लिहितोय. पक्ष कसं लिहितोय पहा, वाक्य आहे टू इक्विलेटरल ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन समभुज त्रिकोण काढलेले आहेत. पक्ष कसं लिहितोय, गिवन, गिवन पक्ष, ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर इज इक्विलेटरल ट्रायंगल, आर इक्विलेटरल ट्रायंगल, आर इक्विलेटरल ट्रायंगल, हे समभुज त्रिकोण आहे. मराठीमध्ये हे कसे समभुज त्रिकोण आहे. आता साध्य काय करायचंय, प्रूफ. काय करायचं प्रूफ, साध्य कसं करायचं पा, तर हे समरूप आहेत, एकमेकाला समरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. एबीसी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, हे सिमिलर आहे, हे चिन्ह लिहायचं, एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर, हे आपल्याला साध्य करायचंय. मराठीमध्ये तर पक्ष तर साध्य. कसं केलं पहा, कळलं का पहा, काय केलं, वाक्य दिलंय त्या वाक्यावरून आकृती काढल्या. काय वाक्य दिलंय, दोन समभुज त्रिकोण एबीसी पी क्यू आर, समभुज त्रिकोण काढलं, ते कशा म्हणे समरूप आहे. मग ह्या वाक्यातलं पहिलं वाक्य ते एबीसी त्रिकोण पी क्यू आर हे कसे आहेत, आर इक्वेटरल ट्रायंगल, मराठीमध्ये हे समभुज त्रिकोण आहे. साध्य काय लिहायचं, दुसरं वाक्य आहे सिमिलर, समरूप दाखवा म्हटलंय, एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर. त्यानुसार हे पहिलं गणित झालं पा. दुसरं बघूया, चला पा दुसरं गणित काढले पा.
काय सांगितलं इफ अँगल्स इन द लिनियर पेयर्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल्स इन द लिनियर पेयर्स आर कॉन्ग्रुएंट मराठीमध्ये जर रेषीय जोडीतील कोण एक ग्रुप असतील तर इच अँगल ऑफ देम इज राईट अँगल. तर प्रत्येक कोण हा काटकोन असतो. काय म्हटलंय पहा, काय म्हटलंय रेषीय जोडीतील कोण, लिनियर पेयर रेषीय जोडीतील कोण कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे कसे आहेत एकरूप आहेत. आता आपला आकृती काढावा लागेल. कसे काढायची आकृती, रेषीय जोडीतील कोण एका रेषेवरचे कोण, आम्ही हा कोण हा कोण एकरूप आहे म्हटल्यावर सेम सेम रेषीय जोडीतील कोण एकरूप असतात त्यावेळेस हा कोण आणि हा कोण सेम सेम असतो 90-90 आणि दोघांच्या बाबतीत वेळेस 180° असते. तर ए बी सी तर डी दिव्या. आता रेषीय जोडीतील कोण गिवन तर यामध्ये पक्ष काय लिहिणार आपण, काय सांगितलं इफ अँगल्स इन अ लिनियर पेयर्स आर कॉन्ग्रुएंट रेषीय जोडीतील कोण ही ग्रुप आहे म्हणजे कुठले कुठले कोण, कोण ए बी सी ए ग्रुप, कोण ए बी डी ए बी डी हे तुम्हाला एक ग्रुप दिलेत. तर इच ऑफ देम इज राईट अँगल तर हे दोन्ही कसे आहेत काटकोन आहेत. एबीसी बरोबर एबीडी. चला पहा यामध्ये कसं केलं पहा, अँगल एबीसी अँड कॉन्ग्रुएंट अँगल एबीडी आपला हे दोन्ही कोण एकरूप आहेत असं सांगितलंय. अँगल एबीसी अँड अँगल एबीडी आर लिनियर पेयर म्हणजे रेषीय जोडीतील कोण आहेत, कसले कोण आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत हे पहिलं वाक्य. त्या पहिल्या वाक्यामुळे पक्ष लिहिलं. दुसरं वाक्य आहे ते काटकोन आहेत हे सांगायचं आपला. मग साध्य काय केलं आपण, तिथं साध्य मराठीमध्ये प्रूव एबीसी इक्वल टू एबीडी इज इक्वल टू 90° हा कोण आहे हा कोण 90° कोण आहे. आता चला पुढचा प्रश्न बघूया, तिसरा शेवटचा प्रश्न आहे. चला बघा शेवटचा प्रश्न बघूया. इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या दोन कोनातून अल्टिट्यूड्स म्हणजेच काय शिरोलंब टाकलेत आर कॉन्ग्रुएंट ते शिरोलंब कसे आहेत म्हणजे एकरूप आहेत. दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट ज्या बाजूवर ते शिरोलंब टाकलेत त्या बाजू देखील एकरूप आहेत हे सिद्ध करा. मग करायचं कसं पहा, आता आकृती मी कशी काढली पहा, एक त्रिकोण काढलाय एबीसी हा त्रिकोण आहे यामध्ये एक शिरोलंब टाकला एका दोन दोन शिरोलंब आहे हा शिरोलंब आणि हा शिरोलंब. प्रश्न सांगितले की इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन टू साइड्स दोन बाजूंवर शिरोलंब टाकले हे एक शिरोलंब हे एक शिरोलंब टू अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन द टू साइड ऑफ अ ट्रायंगल. मग हे एक आकृती एवढी काढून झाल्यानंतर एबीसी नाव दिलं सीई हा शिरोलंब बीडी हा शिरोलंब मग ह्याच्याविषयी मी पक्ष म्हणून लिहितोय. पक्षमध्ये काय लिहिणार पहिल्यांदा ह्या आकृतीमध्ये जे दिसतं ते लिहितो पहा. इन ट्रायंगल एबीसी त्रिकोण एबीसी मध्ये बीडी बीडी लंब कशावर आहे एसी वर आहे तसंच सीई सीई लंब कशावर आहे एबी वर आहे. तस तुम्हाला अजून एक गोष्ट दिली आहे पहा अल्टिट्यूड्स ड्रॉन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट हे जे शिरोलंब आहे ते शिरोलंब एकरूप आहेत. अल्टिट्यूड कोण बीडी कॉन्ग्रुएंट अल्टिट्यूड सीई कॉन्ग्रुएंट हे तुम्हाला पक्षामध्ये आहे शिरोलंब बीडी एकरूप शिरोलंब सीई. आता साध्य काय करायचं आहे प्रूव काय करायचं आहे तर कुठल्या बाजू आहे त्या बाजू एकरूप आहेत हे साध्य करायचं आहे. साइड ए बी कॉन्ग्रुएंट साइड एसी बाजू एक ग्रुप बाजू एसी ए बी आणि एसी हे बाजू एक ग्रुप आहेत हे साध्य आहे म्हणजे आपला सिद्ध करायचं असते. या स्वरूपात पाहू आपला जो प्रॅक्टिस सेट एक आहे तो संपलाय पहा. हा प्रॅक्टिस सेट एक मध्ये शेवटच्या 8व्या प्रश्नापासून जे गणित आहेत ते महत्वाचे आहेत. जर तर हे वाक्य तुम्हाला कळायला पाहिजे आता प्रकरण दुसऱ्यामध्ये आपण अशा स्वरूपात ते गणित वगैरे बघणार आहोत हे सिद्ध कसं करायचं हे दुसऱ्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण ह्याचा अभ्यास करणार आहोत.